मालेगावमध्ये आता टोमॅटोची लाली ओसरली असून टोमॅटोची आवकही कमी झालेली आहे. मालेगावमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे. टोमॅटो उत्पादकांना आता निर्यात बंदीचाही फटका बसू लागलेला आहे. नगदी पीक असणारे टोमॅटो वेळेत बाजारात आणले गेले नाही तर त्याचा लाल चिखल होण्याची भीती असल्यामुळे स्थानिक बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक आता वाढली असून भाव मात्र वेगाने घसरत आहेत. अचानक टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दर कोसळलेले आहेत. सध्या टोमॅटोला 8 ते 10 रुपयांचा दर मिळतोय. मात्र उत्पादन खर्च पाहता हा दर शेतकऱ्यांना परवडत नाही, त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे.